गाथा भारतीय हवाई रक्षकांची या मालिकेतील चौथ्या भागात आज आपण माहिती घेणार आहोत भारतीय सशस्त्र दलातील चिनूक या, दला या हेलिकॉप्टरची आपण मालिकेतील पहिल्या तीन भागांमध्ये प्रचंड ध्रुव आणि रुद्रची माहिती घेतली ही तीनही हेलिकॉप्टर स्वदेशी आहेत पण मालिकेतील चौथ्या भागातील हा हवाई रक्षक भारताने अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून खरेदी केलाय भारताने दोन हजार पंधरा साली बोईंग कंपनीसोबत पंधरा चिनूक हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार केला होता दोन हजार एकोणीस साली भारतीय लष्कराच्या ताफ्यात चिनूकची पहिली तुकडी सामील झाली भारताकडे चिनूकचे सी एच फोर्टी सेवन एफ चिनूक हे प्रगत मल्टीमिशन हेलिकॉप्टर आहे लढाईमध्ये थेट न उतरता लढणाऱ्या सैनिकांसाठी रसद पुरवण्याचं काम चिनूक करतो पण कधी गरज पडली तर चिनूकमध्ये मिसाईल हल्ला करण्याचीही क्षमता आहे तुम्ही चिनूकचे रणगाडे किंवा सैन्य वाहन एका जागेवरून दुसऱ्या जागी नेतानाचे व्हिडिओ पाहिलेच असतील चिनूक अकरा टन वजन उचलून सहज सियाचीन सारख्या जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर सॉफ्ट लँडिंग करू शकतो त्यासोबतच पन्नास जवानांच्या सैन्य तुकडीला चिनूकमध्ये बसण्याची सुविधा आहे चिनूकचा वापर भारत पूर्व लढाख आणि सियाचीनमध्ये करतो चीनसोबत सीमेवर तणाव सुरू असल्यामुळे जवानांची तैनाती वाढवण्यात आली आहे या जवानांना रसद पुरवण्याच्या कामात चिनूक भारतीय लष्करासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे चिनूक हे एक अत्याधुनिक मालवाहू हेलिकॉप्टर आहे त्यामुळे त्याची किंमत सुद्धा तेवढीच जास्त आहे एक चिनूक हेलिकॉप्टरची किंमत सहाशे पन्नास कोटी इतकी आहे भारताच्या चंद्रयान तीन मिशनचा पूर्ण खर्च सहाशे कोटी होता यावरून तुम्हाला चिनूकच्या किमतीचा अंदाज येईल भारताची सरकारी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्स बनवली आहेत पण अद्याप एच एल मालवाहू हेलिकॉप्टर्स बनवू शकली नाही अशा प्रकारची हेलिकॉप्टर्स बनवण्याची योजना एच ए एलकडे असेलच काही वर्षानंतर आपल्या स्वदेशी चिनूक भारतीय लष्करात दाखल होईल यात शंका नाही नभम स्पृश्यम दीप्तम म्हणजेच वैभवाने आकाशाला स्पर्श करणे हे भारतीय वायुदलाचे घोषवाक्य आहे आपल्या घोषवाक्याला जागत भारतीय हवाई दलाने देशाच्या हवाई सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम अतिशय चोखपणे पार पाडले हे काम पार पाडण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यात अनेक लढाऊ विमानं लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत याच भारतीय हवाई रक्षकांची माहिती आपण या मालिकेतून घेणार आहोत धन्यवाद